हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल आणि सुंदर दिसत असाल, सुंदर हसत असाल. चेहऱ्यावरचं एक स्माईल आपल्याला सुंदर बनवते. सुंदर असण्यासाठी सुंदर रंग असावा, सुंदर नागडोळे असावेत असं काही नाही आहे. सुंदरतेची व्याख्या फक्त शारीरिक नसून मानसिक आहे. त्यामुळे सतत कॉन्फिडन्स राहणे आणि चेहऱ्यावर एक हास्य आणणे आपल्यासाठी सगळ्यात सुंदरतेचे महत्त्व देणारे आहे. तरीही ब्युटी टिप्स या चालूच राहणार. आपल्याला जर गोरा रंग आवडत असेल, म्हणजे आपली त्वचा सुंदर नितळ गोरी दिसावी असं वाटत असेल, तर तुम्हाला 3 स्टेप सांगणार आहे. यातली कोणतीही एक स्टेप किंवा एक पॅक तुम्ही लावलात तर तुमच्या चेहऱ्यावरचा डलनेस पूर्ण निघून जाईल. डार्क स्पॉट, डार्क डार्क पिगमेंटेशनची सुरुवात, हे सर्व काही तुमचं निघून जाईल आणि त्वचा सुंदर गोरा चेहरा तुम्हाला मिळेल. काय आहेत रेमेडी लगेचच बघूया. सगळ्यात पहिला अगदी नॅचरल रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे, ही आहे नॉर्मल आणि ड्राय स्किनसाठी. ऑइली स्किनवाल्यांनी हे वापरायचं नाही आहे. ऑइली स्किनवाल्यांना मी वेगळा एक तुम्हाला उपाय सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे दही घ्यायचं आहे. दही एक अमेझिंग प्रोडक्ट आहे आपल्या चेहऱ्यासाठी, कारण दह्यामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड जे आपल्या त्वचेला ब्राईटन लाईटन बनवण्यास मदत करतं, चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट घालवण्यास मदत करतं. म्हणून सगळ्यात पहिलं साहित्य दही. दही घरातलं लावलेलं चालेल, विकतचंही चालेल, मलईचं नसेल तरी चालेल. साधं दही असावं म्हणजे त्वचा जास्त ऑइली होत नाही. मलई दही घेऊ नका. एक चमचा दही आणि एक चमचा हनी. हनी म्हणजे मध का घ्यायचा आहे तर चेहऱ्यावर ग्लो आणतो, चेहऱ्यावर मॉइश्चरचं काम करतो आणि रिंकल ड्रायनेस सगळं काही घालवून चेहऱ्यावर ग्रो आणतो, ग्लो आणतो. म्हणून एक चमचा दही आणि एक चमचा मध चांगले फेटायचे, काचेच्या बाऊलमध्ये घ्यायचं आणि नेकपासून वरपर्यंत चेहऱ्याला लावायचे. 15 मिनटं ठेवायचे, धुवून टाकायचे. चेहऱ्यावरच्या सगळ्या तक्रारी तुमच्या दूर होतील. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही हे लावू शकता. पुढचा आहे पॅक जो तुम्हाला कोणासाठी आहे, तर ज्यांच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे त्यांच्यासाठी आहे आणि ऑइली स्किनसाठी. ड्राय स्किननी हे लावायचं नाही आहे. काय करायचं आहे, पपईची एक स्लाइस घ्यायची आहे. पपई ही पिगमेंटेशनच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये वापरली जाते. मग आपण जर ती नॅचरल स्वरूपात वापरली तर आपल्याला 100% रिझल्ट मिळतो. पपईचा एक स्लाइस घ्यायचा, त्याची तुम्हाला साल काढून त्या पपईची प्युरी करून घ्यायची आहे, बिया काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, पपई वापरण्याचं कारण. पपई वापरल्यामुळे तुमचे संपूर्ण पिगमेंटेशनचे जे प्रॉब्लेम असतील ते तुमच्या चेहऱ्यावरचे निघून जातील. मात्र ओव्हर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला हे वापरायचं नाही आहे. पपई आणि त्यामध्ये घालायचे आहे लिंबाचा फक्त 3 थेंब रस. लिंबू हा चेहऱ्यावर अतिशय सुंदर काम करतो तुमच्या चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी. पपई आणि लेमन हे जेव्हा तुम्ही एकत्र करता तेव्हा एक सुंदर नॅचरल ब्लीच तयार होतं. विकतच्या ब्लीचमध्ये जे अमोनिया तत्व असतं ते यामध्ये नसतं, त्यामुळे कोणताही हार्मफुल तुम्हाला कुठलाही प्रकारचा साईड इफेक्ट यानं होत नाही. तुम्ही बघता विकतचं आपण कोणतंही ब्लीच वापरलं तर 3 आठवड्यानंतर चेहरा काळा पडतो, तसं या ब्लीचनी होणार नाही. तुम्ही वारंवार आठवड्यातून 3 वेळासुद्धा हे ब्लीच करू शकता. फक्त ड्राय स्किननी करू नये. बाकी पिगमेंटेशन असणाऱ्या आणि सेन्सिटिव्ह आणि ऑइली स्किनसाठी हा पॅक उत्तम आहे. एक सुंदर ब्लीचचं काम करतो. पपईचं एक ज्यूस घ्यायचं थोडंसं किंवा प्युरी आणि त्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला फक्त 3 थेंब लिंबाचा रस. बस इतके 2 प्रोडक्ट घ्यायचे, चेहऱ्यावर संपूर्ण लावायचे आणि चेहरा 15 मिनिटांनी धुवून टाकायचा. कोणतंही मॉइश्चरायझर त्याच्यावर लावून टाकायचं. आठवड्यातून 3 प्रयोग करा आणि चेहरा कसा बनतो ते मला सांगा. शेवटचं आणि सुंदर रेमेडी जी प्रत्येक स्किन टोनसाठी चालेल, ऑइली सेन्सिटिव्ह ड्राय कोणत्याही स्किनसाठी चालेल, त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ऑरेंज पील पावडर. घरात बनवायची असेल तर ऑरेंजची सालं घेऊ शकता, ती वाळवू शकता, त्याची पावडर करू शकता, किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात ऑरेंज पील पावडर म्हणजे ऑरेंज पावडर म्हणाल तर लगेच मिळून जाईल. ती ऑरेंज पावडर तुम्हाला 1 चमचा घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 1/2 चमचा हळद घालायची आहे. हळद चेहऱ्यासाठी सगळ्यात अगदी अमृत आहे, कारण चेहऱ्यावरचे संपूर्ण टॅनिंग घालवण्याचे काम हळद करते. 1 चमचा ऑरेंज पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा मध. लक्षात घ्या पुन्हा एकदा, 1/2 चमचा हळद, 1 चमचा ऑरेंज पावडर, 1 चमचा मध. सुंदर असा पॅक बनवा, चेहऱ्यावर लावून टाका आणि चेहरा 15 मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.
अमेझिंग तुम्हाला रिझल्ट मिळतील, एकदम जादू होईल तुमच्या चेहऱ्यावर असं नाही म्हणणार मी, पण चेहरा अतिशय सुंदर सुडोल आणि चेहरा बेदाग बनेल जेव्हा तुम्ही हे आठवड्यातून दोनदा लावाल। खूप सुंदर नितळ त्वचा तुम्हाला बघायला मिळेल। महिना दोन महिन्यात तुम्हाला स्वतः रिझल्ट जाणवतील आणि तुम्ही स्वतः मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। तिन्ही रेमेडी अफलातून आहेत, तुमच्या स्किन टोनप्रमाणे करून बघा, रिझल्ट समोरच असतील। बाय बाय।